मुलांनो आज आपण मराठीच्या पुस्तकातील पान नंबर तीनवरील दुसरा धडा व आसाची किंमत शिकणार आहोत तुम्ही या ठिकाणी स्क्रीनकडे लक्ष द्या कुंदापूरजवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती भारी चतुर शाळा घर शेत व बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानीचे आईबाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायची शिवानी आईबाबांना हिशोबात मदत करायची आणि अधूनमधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भेळखाने हा तिचा आवडता उद्योग एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत ती सहज उभी होती हलवाई तिच्याकडे पाहत होता तो गल्ल्यावर नोटून शिवानीकडे आला ए मुली चाल पैसे काढ शिवानी म्हणाली कसले पैसे हलवाई म्हणाला मागापासून माझ्या मिठाईचा वास घेतेस त्याचे पैसे अहो पण मिठाईचा वास तर येणारच ना म्हणून काय वासाचे पैसे द्यायचे शिवाने म्हणाले पैसे दिलेच पाहिजेत म्हणून हलवाई ओरडू लागला हळूहळू बघ्यांची गर्दी जमली काय माणूस आहे हा शिवाने म्हणाली त्या ठिकाणी आलेला दुसरा एक माणूस म्हणाला नेहमी असंच काहीतरी विचित्र वागतो त्या ठिकाणी आजोबा पण एक आले होते वासाचे पैसे खुळाच दिसतोय शिवानीला काहीतरी सुचले ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे म्हणून गर्दीतून वाट काढत ती आईबाबांकडे निघाली आई ए आई भाजी विकून आलेल्या चिल्लर पैशांची थैली दे गं मला आई म्हणाली का गं हो? काय झालं कशाला का पाहिजे शिवानी म्हणाली अगं आई ती एक गंमत आहे तू पण चल चिल्लर पैशांची पिशवी घेऊन दोघी निघाल्या मिठाईच्या दुकानापाशी गर्दी तशीच होती वाट काढत त्या हलवायापाशी आल्या हातातली चिल्लरची पिशवी शिवाळीने वाजवली एकदा दोनदा तीनदा खूळखुळू आवाज आला गर्दीत गर्दीतले लोक शांत होऊन ऐकत होते मिळाले पैसे शिवानी म्हणाली त्यावर हलवाई म्हणाला कसले पैसे कुठे मिळालं शिवानी म्हणाले अहो तुमच्याकडून मी काय घेतलं मिठाईचा वास मग त्याची किंमत काय असणार पैशांचा आवाज बरोबर की नाही बरोबर गर्दीतील लोक म्हणाले आता हलवायाचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता शिवानी मात्र आय टीत पैशांची पिशवी घेऊन आईसोबत निघाली तर मुलांनो अशा प्रकारे शिवणीने हलवयाला वासाची किंमत दिली